वळत पुढच्या बातमीकडे. उस्मानाबाद जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं ठाकलंय, ते म्हणजे कोरोनाच. संचारबंदीमुळे बाजारपेठेच उघडी नसल्यानं फळबागा सडायला लागली आहे, त्यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. माझं टोटल 5 एकर द्राक्ष बागा क्षेत्र आहे, तरी माझा टोटल 20 ते 25 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि माल आत्ता द्यायच्या क्वालिटीचा माझं पहिल्या वर्षाचं फळ आहे, तरी आत्ता या कोरोना व्हायरसमुळे कोणता व्यापारी नाही गेला ना मालांचा कुठं जाई नाही गेला. प्रचंड माझी टोटल माझं 30 ते 40 लाख रुपयाचं पीक उभं आहे, तरी माल जाण्यामुळे आमच्याकडे प्रचंड नुकसान आहे. आमच्याकडे नॅशनलाइज बँकेचं कर्ज आहे, मोठ्या प्रमाणात कर्ज असल्यामुळं आमच्यावर प्रचंड असं संकट येणार आहे. तरी यासाठी शासनाने काहीतरी आमची मदत करावी एवढीच अपेक्षा. कधी दुष्काळाच्या झळा तर कधी अवकाळी पावसाचा तडाखा, त्यातच होत असलेली गारपीट यामुळं जो शेतकरी आहे तो पुरता हवालदिल झालेला आहे. मात्र आता लहान मुलांप्रमाणे सांभाळलेल्या ज्या फळबागा आहेत त्यांच्यावरही कुठंतरी बाजारात जाण्याची वेळ आलेली असताना कोरोना नावाच्या राक्षसानं जी वक्र दृष्टी त्याच्यावरती फिरवली, त्यामुळं आता हा शेतकरी राजा आहे तो पुरता संकटात आलेला आहे. हे संकट आहे ते लवकरच टळेल अशी आता कुठंतरी आशा करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट खादिम सय्यदसह ओंकार कुलकर्णी, AM न्यूज, उस्मानाबाद.